धर्मवीर यूथ फाउंडेशनच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन. मोताळा तालुक्यातील असलेले नागझरी येथून आज धर्मवीर यूथ फाउंडेशनच्या वतीने भव्य अशा कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ही कावड यात्रा नागझरीपासून ते मोताळा शहरपर्यंत काढण्यात आली होती. या कावड यात्रेत युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. धर्मवीर यूथ फाउंडेशनचे संस्थापक पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी यांचे सर्व नेतृत्व केले असून यामध्ये युवकांचा उत्साह व जल्लोष पाहायला मिळाला. या कावड यात्रेनिमित्त गावामध्ये येणाऱ्या भावी भक्तांचे या ठिकाणी फराळाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. या कावड यात्रेमुळे आज मोताळा तालुक्यासह शहरामध्ये बंबम भोले, हर हर महादेव, जय महाकाल अशा घोषणा देत भक्तिमय वातावरण तयार झाले होते. तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. पवित्र अशा श्रवण मासामध्ये तिथून आम्ही नियोजन केलं आणि कावडचं नियोजन हे 2 वर्षापासून त्या ठिकाणी करण्यात आलं. मागच्या वर्षी सुद्धा भक्त मोठे असे कावड त्या ठिकाणी घेण्यात आले. हजार भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या अशी पार पडली आणि या वर्षी सुद्धा नागझरी, बजरंगपूर, कोथरूड बस स्टँड, इथनं करबडी, मग मोठा आता त्या कावडचा प्रवास त्या ठिकाणी राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं आम्हाला देवदेव धर्मासाठी लढणं शिकवलं तसंच धर्मवीर आमदार संजू गायकवाड यांच्या हिंदुत्वाच्या धड्याने, त्यांच्या हिंदुत्वाच्या आदर्शाने आम्ही ठिकाणी पेरले. सगळी तरुण एकत्र आली पाहिजे, एका ठिकाणी आली पाहिजे आणि तरुणांनी सण व्यवहार असे साजरे केले पाहिजे की हे व्यवस्था दिन असले पाहिजे. या उद्देशाने आम्ही कावड यात्रेचं प्रयोजन आपल्या मोठ्या सारख्या तालुक्यामध्ये ठिकाणी केलं आणि त्यांचा हजारोचा भाग तुम्ही देखील त्या ठिकाणी बघत आहात. भविष्यात देखील आम्ही याच पद्धतीनं सर्वात चांगली कावड काढणार आहोत आणि हजारो भक्तांनी काढली. पुढे जास्त राहतील एवढं सांगतो. जय श्री महाकाल.